धरावी पुनर्वसन प्रकल्प यांचा पुनर्विकास काम आता वेगाने सुरू होणार आहे आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाचा पाठिंबामुळे आणि मदतीने हा काम आता लवकरात लवकर सुरू होईल आणि त्यांचा एक मोठा टप्पा म्हणून पुढच्या या महिन्याच्या 8 तारखेपासून म्हणजे पुढच्या आठवड्यापासून घरगुती सर्वेक्षण म्हणजे घरोघरी जाऊन आपल्या टीम्स जातील, आमचे लोक जातील आणि सर्वेक्षण करतील की कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोण त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर्स आहे, या सगळ्या माहिती घेतील आणि या अनुषंगाने सर्व धरावीकरांना मी एक विनंती करू इच्छितो की आपण जेव्हा आमच्या टीम्स येतील त्यांना माहिती द्यावी. दुसरा, आपल्याकडे जो डॉक्युमेंट्स असतील की आधार कार्ड किंवा वोटर आय डी असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल गव्हर्मेंट आय डी, अशा प्रकारचं आय डीज त्यांनी मागितलं तर त्यांना द्यावा आणि ते वापस पण घ्यावं. बिका ते कॉपी करून ते त्या ज्या त्या जागेवरच आपल्याला वापस ते डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील. जे बघून आपल्याला निर्णय घेणार की आम्हाला निर्णय घ्यायला आम्हाला मदत मिळेल की कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, कोणाला काय मिळेल या संदर्भात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे फक्त घरकुलांचं सर्वे नव्हे, हे दुकानांचा, हजारो दुकानं आहे धारावीमध्ये, तसेच काही फॅक्टरीज पण आहेत, कमर्शियल स्ट्रक्चर्स आहे, काही कम्युनिटी स्ट्रक्चर्स आहे, उदाहरणार्थ काही दवाखाने असतील किंवा काही शाळा असतील, त्या सर्वांचं सर्वेक्षण हे होणार आहे. आणि खास करून शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की एक डिजिटल माध्यमातून केले जाणार आहे, हे डिजिटल धारावीचा एक पहिला टप्पा आहे, जेणेकरून हा जो संपूर्ण माहिती डिजिटाईज होऊन सेंट्रल सर्व्हरमध्ये स्टोअर केले जाईल आणि जेणेकरून शासनालासुद्धा बघता येईल की सर्वेक्षण कसं चाललेलं आहे, रिअल टाईमवरसुद्धा प्रत्येक दिवशी आपल्याला त्यांचा आढावा घेता येईल. आणि शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो, असा एक मोठा प्रकल्प चालू असताना, खास करून एक सामाजिक प्रकल्प आहे, फक्त कन्स्ट्रक्शन नव्हे, हे जागतिक दराचं सामाजिक प्रकल्प चालू असताना साहजिकच आहे की काही तक्रारी येणार आहे आणि हे सर्व तक्रारींचं मी स्वतः स्वागत करतो, कारण की या तक्रारीमुळे आम्हाला एक फीडबॅक मिळतो, माहिती मिळतो की नेमका कुठल्या प्रकारचं काम चाललेलं आहे, कसा चाललेलं आहे आणि त्यासाठी एक सिंगल विंडो, एक खिडकी योजना पण आपण राबवण्याचा एक प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि कुठलाही तक्रार द्यायची असेल तर किओस्कमध्ये आपण जाऊ शकतात किंवा आपला फोन करूनसुद्धा तक्रारीचा नोंद घेतली जाईल आणि त्यांचं निराकरण वेळेवर केलं जाईल. आणि फायनली एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की हे संपूर्ण सर्वेक्षण शासनाच्या नियंत्रणाखाली केले जाणार आहे, म्हणजे कोण प्रत्येक घरकुल किंवा दुकान त्याचं पात्र किंवा अपात्र आहे हे सगळा निर्णय शासन स्तरावर केले जाणार आहे आणि त्यांचा खाजगी व्यक्तींचा त्याच्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप असण्याचे काही कारण नाही आहे. निर्णय तर फक्त शासना स्तरावरच गेले जाईल, घेतले जाईल. आणि या अनुषंगाने मी सर्व धारावीकरांना नम्रपणे एक आवाहन करू इच्छितो, एक विनंती करू इच्छितो की आपल्याकडे जेव्हा आमच्या टीम्स येतील, लोक येतील, त्यांना सहकार्य करावा, जेणेकरून आपण सर्वांना जो पात्र आहे ते सर्वांना आणि त्यांचा माहिती व्यवस्थित आम्हाला मिळेल आणि प्रकल्प पुढे जाऊ शकेल आणि या 6 ते 8 महिन्यामध्ये या पूर्ण संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण करायचं असल्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित द्यावा, सर्व डॉक्युमेंट्स दाखवावा, विनंती करतो. आणि आशा बाळगतो की व्यवस्थित हा मोठा टप्पा, जागतिक स्तरावरचा सर्वात एशिया खंडातला सर्वात मोठी झोपडपट्टींचा एक सर्वेक्षणाचा काम व्यवस्थित आणि पारदर्शकपणे पार पडेल यासाठी आपण सर्वांनी मी आपल्याला सर्वांना सहकार्य करावा आणि असं विनंती करतो. धन्यवाद.